आपला नाव सांगा आणि जे प्रकरण घडलं तुमच्या मुलीसोबत त्याच्याबद्दल सांगा तुम्ही। आत्माराम खंडूजी जोशी, जमनाबाई आत्माराम जोशी। काय घडलं तुमच्या मुलीपासून? आमच्या मुलीला फार दिवसापासून तकलीफ होती, म्हणजे तिनं आत्महत्या करून घेतली। नवऱ्याची फार तकलीफ होती तिला। कुठे लग्न झालं होतं तुझं? थार। कुठे आलं? थार गोंदेगाव पास। गोंदेगाव पास। काय त्रास होतो? मानसिक त्रास था हमेशा। क्या त्रास था मानसिक? त्रास बोला तो मारता कुटता था वो। फिर आखिर में वो निर्णय ले लिया। तो हुआ क्या, प्रकरण क्या हुआ पूरा बताइए। आत्महत्या हो गई। तो आपने केस वगैरह करेंगे? कहाँ पर केस है? जालना तालुका पुलिस स्टेशन। क्या एफ आई आर दर्ज हुई? हाँ। क्या हुआ उसको, क्या कार्रवाई, क्या हुई कार्रवाई? कलमा डाले ना उन्होंने उस पर। अटक करेंगे हम? अटक हो गए ना उसको, चार बजे हो गए। हाँ अच्छा, तो आपकी जो लड़की थी उसका नाम बोलिए। पुष्पा। पूरा नाम बोलो। पुष्पा परमेश्वर कानूले। और शादी कब हुई थी? 17/3/2015। बदनापुर में शादी हुई थी। हाँ। और कितना शिक्षण लिए थे, कितना पढ़ाई हुई थी? सातवीं पढ़े हुई थी। अच्छा, तो क्या हुआ क्या था, पूरा प्रकरण बोलो तुम। प्रकरण जो होगा होगा, बरोबर। क्या हुआ, क्या हुआ? मानसिक त्रास था उसको, 10 दिन के बाद ही त्रास शुरू होगा उसका। क्या त्रास था? मारना कुटना चालू होगा था। पैसे मांगा, पैसे मांगा, पैसे मांगा जी, तुझे आई वडला कोण पैसे आण, नाही तर तुला घरात दे, नाही तर घेणार नाही। कोण म्हणत होते? तिची सासू, नंदा सासू। त्यांचं नाव काय? नाही, नवरा सासू बस, सुशाला। नवऱ्याचं नाव सांगा। परमेश्वर कानुले। कानुले। आणि त्याचे आईचं नाव? सुशाला। सुशाला कानुले। ते काय करत होते? काम आहे? रोज मारत होता ते, रोज मारत होता। काम काय करत ते? शेतीच करत होता। शेतीत? हा, शेतीतून आल्यावर अगदीच भाकर देत होता ना, कुटीत होता, खूप कुटत होता। पुष्पाताईला बाळा लेकर किती आहे? 8 वर्षाचा मुलगा आहे, 3 महिन्याची, 3.5 महिन्याची मुलगी। आता ते काकाने म्हटले की तुम्ही जालनामध्ये तक्रार केली, तो तक्रार केल्यावर काय कारवाई झाली का? त्यांचं केली कारवाई आहे। काय झालं, ते अटक झाले का? हा झाले अटक। आता काय मागणी काय तुमची प्रशासनाची? कुणाला खून लागतो, त्यांना माझ्या बहिणीची हत्या केली, आम्हाला हत्याच लागते। कोणाची मागणी करणार तुम्ही? सगळ्याशी न्याय। कोणाला, कोणाला मागणार तुम्ही? सरकारला मागणार का, बदनापूर? तुमचं नाव सांगा। संगीता। कोण आहे आपण? संगीता संजय भोंडे। मैयतीचे कोण आहे आपण? बहिणी। सगळी बहिणी? सगळी बहिणी। तुम्ही आई आहे, सांगा काय मागायचं तुम्हाला? जोरान बोलो। मानसिक मानसिक त्रास होता, पैसेच मागत होता। कुती म्हणजे माय बापा गरीब आहे, कुठून आणा पैसे, ते त्रासच करीत होते। आमच्या लेकीला लयच होत त्रास। किती तारखेला झाला आहे मामा प्रकरण? 5 तारीख। आणि अंतिम संस्कार कधी झाला? शाम को 8 बजे। महिला मंडळ में केस डाले थे हमने, 3 महीने के बाद हमने भेज दी उधर उसको पुलिस के कहने से। तो महिला मंडल में केस डाले बोल रहे आपने, तो महिला मंडल से क्या निर्णय आया था उसके बारे में? निर्णय कुछ नहीं, वो बोले भेजो, बोले मैं सही देता नहीं, बोले जाता, बोले समझौता करके ले गए। हाँ, कोर्टा मार्फत घेऊन गेले। तुमचं नाव सांगा आणि मैयतीचे तुम्ही कोण आहे त्याबद्दल सांगा। माझं नाव सरला गणेश डकने, मी पाचनोडगावची आहे, आम्ही 6 बहिणी आहे। 2 मिनिट मला, 2 मिनिट। भाऊ किती आहे तुम्हाला? मला एक भाऊ आहे। भाऊ लहान आहेत का? भाऊ लहान आहे। तर काय बोलणार तुम्ही, काय प्रशासनाची काय मागणी करणार त्याच्याबद्दल सांगा? आम्हाला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, न्याय पाहिजे आम्हाला। और कोण आहे? खंडू। मी आराम खंडूजी जोशी। माझ्या मुलीचं 5 वर्षापूर्वी लग्न झालेलं आहे, 17/3/2015 मध्ये, आणि त्यांना फार त्रास दिलेला आहे। आणि काही माझ्या शासनाकडून निर्णय भेटला पाहिजे आम्हाला, न्याय। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलीने आत्महत्या केली का त्याच्या हत्या करण्यात आलेली आहे? आली की हत्या झाली ते मला काही कळालं नाही, आणि त्याची चौकशी सरकारनं घ्यावी। न्याय करता खेळकळीची चालना पटका।
right now and press the bell icon.